हाय स्टूडेंट, मी भालके सर आणि आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या भालके सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनल. आपण आज आपण घेणार आहोत बघा जो महाराष्ट्र बोर्ड आहे इयत्ता 10वी त्यामधला जो मॅथ फर्स्ट आहे त्यामधला पहिला चॅप्टर आपला दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे आता यामध्ये बघा जो पहिला पार्ट आपण घेतला आहे यामध्ये एक लेक्चर एक व्हिडिओ आपण अपलोड केला यूट्यूबवर इंट्रोडक्शनचा पार्ट म्हणून की नेमकं दोन चलातील रेषीय समीकरणे काय असतं, दोन चल कसे घ्यावे लागतात, त्यासाठी काय काय कंडिशन आहेत, ह्या सगळी माहिती आपण त्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये घेतली. तर या ठिकाणी आपण तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर ह्याच्या अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला बघणं जरुरी आहे, कारण त्यामध्ये आपण सगळं व्यवस्थित स्पष्ट केलेलं आहे की कसं कसं या ठिकाणी आपण ह्या किमती घेऊ शकतो किंवा आपला टोटलच ह्या चॅप्टरचा पुराचा पुरा सारांश त्या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला. यासाठी तो व्हिडिओ अगोदर बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं लिंक थोडंसं लागेल आणि व्यवस्थित तुम्हाला हा चॅप्टर समजून जाईल. तर यामध्ये आपण आज शिकणार आहोत बघा जो प्रॅक्टिस सेट आपला महाराष्ट्र शासन बोर्ड इयत्ता 10वी मॅथ फर्स्ट पार्टमधला पहिला चॅप्टर जो आहे आपला त्याचा प्रॅक्टिस 1.1 प्रॅक्टिस सेट म्हणा किंवा त्याला सरावसंच म्हणू शकता तुम्ही. सरावसंच 1.1 मधले आपण या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये गणित घेणार आहोत. यामध्ये पहिलं गणित बघा, जो गणित दिलेला आहे आपला ऍक्टिव्हिटी बेस्ड गणित दिला आहे. ऍक्टिव्हिटी बेस आहे यामध्ये, म्हणजे टोटली जे बी क्वेश्चन दिला आहे त्यामध्ये तुम्हाला काही बॉक्स दिले म्हणजे त्यांनी अर्ध्या क्वेश्चन बनवून दिला आहे, तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे फिलअप करायचे. आता ज्यावेळेस तुम्ही बोर्डाला एक्झाम देताल बोर्डाची त्यावेळेस याच पद्धतीने या ठिकाणी असे काही दोन ते तीन कमीत कमी तीन क्वेश्चन तुम्हाला असे पाहायला मिळतील ज्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस असेल, फक्त तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये फिल करायचं, पण ते आपलं पूर्ण गणित येणं गरजेचं आहे त्याच वेळेस तुम्हाला फिल करता येऊ शकेल. तर पहिलं गणित जे बघा ते दिले तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये दोन इक्वेशन दिलेत आपला. पहिलं इक्वेशन आहे आपल्याकडे 5x + 3y = 9 ह्याला समीकरण आपण 1 म्हणलं. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन दिले बघा आपल्याकडे 2x + 3y = 12 ह्याला समीकरण आपण 2 लिहिलं म्हणण्यापेक्षा या ठिकाणी ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये हे ॲज इट इज दिलेलं आहे. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. आता बेरीजच का करायची आपण हा गोष्ट समजणं गरजेचं आहे. जर समजा या ठिकाणी पहिला, आता तुम्हाला ज्यावेळेस सोडवायचं ही पहिली पद्धत आहे, मी तुम्हाला ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये जो इंट्रोडक्शन पार्ट झाला त्याच्यामध्ये तुम्हाला मी समजून सांगितलं होतं की टोटल आपल्या 1, 2, 3 आणि 4 पद्धतीनं आपलं हे गणित सोडवायचे, म्हणजे ह्याच्या जे एक्स आणि वायच्या कोणत्या आपल्या काढायच्या ते चार पद्धतीनं टोटल काढायच्या आपल्या या चॅप्टरमध्ये. त्यापैकी पहिली पद्धत आहे बघा एक्स किंवा वाय कोणत्याही एका पदाचं काय करायचं आपला लोप करायचं, एका पदाचा लोप करून कोणत्याही एका आपला जे सोपं जाईल त्या पदाचा लोप करायचा. आता सोपं कोणतं जातं ते बी मी तुम्हाला हळूहळू शिकवेन. एक ही पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे बघा ग्राफचा यूज करून, म्हणजे आलेखचा यूज करून, आलेखचा वापर करून आपला काय करायचा आहे एक्स आणि वायच्या किमती काढायच्या, आलेखचा वापर करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी पद्धत आहे बघा, एक आपला गणितज्ञ आहे क्रेमर्स, तर क्रेमरच्या रूलचा म्हणजे क्रेमरच्या पद्धतीचा वापर करून, त्यासाठी सूत्र आहे वापर करून आपण हे सोडवणार आहोत. जे बी क्रेमर आहे आपल्याकडे तो गणितज्ञ आहे, त्यांनी एक आपला पद्धत दिली की ह्या दोन्हीपेक्षा अलग त्यांनी एक पद्धत दिली त्याचाही आपण यूज करू शकतो आणि कशा पद्धतीने सोडवायचं आपलं तेही गणित करायचे. आणि त्यानंतर शेवटचे आहे बघा, आपला असे काही समीकरण देतील जे की दोन चलातील रेषीय समीकरणाच्या जे बी आपल्याकडे अटी आहेत त्या अटीला ते सॅटिस्फाय करू शकणार नाहीत, पण तसे गणित आपला अगोदर त्याला बनवायचे कसं की जे दोन चलातील रेषीय समीकरणे ते तयार व्हावेत आणि मग त्याचा उपयोग करून आपण त्याची एक्स आणि वायची किंमत फाइंड करू. 4x + 4y = 10. तर या ठिकाणी एक्स आणि वाय दोन चल आहेत, पहिली कंडिशन आपली फुलफिल होऊन आली काहीच अडचण नाहीये. दुसरी कंडिशन काय माहित आहे का, एक्स आणि वायचा घातांक 1 पाहिजे. आता एक्स आणि वायचा घातांक जर आपण बघितलं 1 आहे का इथं, ऑब्व्हियसली नाहीये. का नाहीये, कारण एक्स तुमचं भाग करत आहे, वाय सुद्धा भाग करत आहे आणि आपला रूल आहे जे बी भाकरातल्या संख्या असतात किंवा जे बी आपल्याकडे भाकरातले चल आहेत त्यांचा घातांक इथं 1 आहे, सध्या 1 आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याला वर शिफ्ट करताल म्हणजे गुणाकारात शिफ्ट करताल त्यावेळेस काय होत असतो, घातांकामध्ये प्लस साईनचं मायनस साईन मध्ये कन्वर्ट होत असतं. मी ज्यावेळेस त्याला वर नेईन त्यावेळेस एक्सचा पॉवर -1 होईल आणि वायला सुद्धा वर नेईन त्यावेळेस वायचा पॉवर किती होईल, -1 होईल. मग असे जे गणित आपल्या येतील त्यांनाही आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये काय करायचं आहे ऍडजस्ट करायचं आहे आणि ऍडजस्ट करून मग त्याला सोडवायचं आहे. अशा टोटल चार पद्धतीनं आपण या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत, पूर्णच्या पूर्ण गणित करणार आहोत.
या बरोबर अजून एक पद्धत आपल्याला म्हणजे पद्धत नाहीये, कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता ते शाब्दिक उदाहरण असतील आपल्याकडे, शाब्दिक उदाहरण आपल्याला कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह करता येऊ शकतात। तर ते तो एक एक्सरसाइज आपल्या यामध्ये काय बघायचा। पहिला एक्सरसाइज म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट किंवा एक्सरसाइज म्हणा सराव संच म्हणून आपण सराव संच 1.1 मतलब पहिलं गणित आहे जे काय दिले ऍक्टिव्हिटी आहे दिली। तुम्हाला आता मी सांगितलं की बाबा एक आणि दोन यांची बेरीज का करायची, एक आणि दोन यांची बेरीज का करायची, तर ह्याच्यासाठी तीन रूल ध्यान ठेवा। एक आणि दोनची बेरीज का करायची बघा, अगोदर तर आपल्याला काय बघणं गरजेचं आहे की यामध्ये जे समीकरण एक आहे आणि समीकरण दोन आहे यामध्ये सारखे सारखे पद कोणते आहेत, सारखे पद कोणते आहेत, सारखे पद कोणते दिसतात बरं बाळानो। इथं 5x आहे आणि इथं 2x आहे, हे वेगळे आहे नक्कीच आपल्याला समजते। इथं मात्र बघा प्लस 3y आणि खाली सुद्धा 3y आहे, म्हणजे वाय वायचं पद कसं आहे सेम आहे। ओके, सारखे पद आपण फाइंड केलं 3y आणि 3y आला आपल्याला कळालं। दुसरी गोष्ट बघा आता ह्याच्यामध्ये याच्या साईनचा विचार करायचा, वरच्या समीकरणामध्ये 3y चा साईन कोणता आहे तुमच्याकडे प्लस आहे आणि खालच्यामध्ये मायनस आहे। आता प्लस आणि जर मायनस येत असेल तर नेहमी काय करायचं आपण त्यांची बेरीज करायची, नेहमी काय करायचं बेरीज। जर एका समीकरणामध्ये त्या टर्मचं किंवा त्या पदाचं जर चिन्ह प्लस असेल आणि दुसऱ्या समीकरणामध्ये त्याच पदाचं चिन्ह म्हणजे सेम सेम पद आहेत ना हे दोन्ही, तर त्याचं जर चिन्ह मायनस असेल तर नक्की तुम्ही काय करणार बेरीज करणार। पण जर समजा दोन्ही जर प्लस प्लस येत असेल तर है ना, दोन्ही जर प्लस प्लस येत असेल तर काय करणार आपण, तर त्यावेळेस बघा बाळांनो या ठिकाणी वजाबाकी करायचं जर दोन्ही प्लस प्लस साईन येत असतील तर। आणि असंही कधी कधी होऊ शकतं बघा की दोन्ही साईन मायनस मायनस पण होऊ शकतात है ना, हे भी होऊ शकतं। जर मायनस मायनस साईन येत असेल तर त्याही वेळेस तुम्ही काय करता बघा वजाबाकीच करता। म्हणजे तुम्ही तीन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत, काय लक्षात ठेवायचं आपला, जर समीकरणामध्ये सेम सेम म्हणजे सारखे सारखे पद असतील तर त्यांच्यामध्ये त्याच्यात साईन बघणार आपण, चिन्ह बघणार की नेमके कोणते चिन्ह आहे। जर समजा प्लस प्लस चिन्ह असेल तर वजाबाकी करू आपण, जर समजा दोघांची वजा वजा चिन्ह असतील तर वजाबाकीच करूया त्याही वेळेस, आणि जर समजा एकाचं प्लस आणि एकाचं जर मायनस आलं तर आपण काय करणार बघा त्यांची बेरीज करणार। तुम्ही जर असं ह्या गणिताकडे बघा तर तुमच्या लक्षात येईल बाळांनो की इथं प्लस 3y आहे आणि या ठिकाणी मायनस 3y आहे। सो प्लस आणि मायनस साईन आले ह्याचा अर्थ आपण काय करणार यांची नक्कीच बेरीज करणार, नक्कीच तुम्हाला कळालं असं। म्हणून या ठिकाणी आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये लिहिले की समीकरण ए व दोन यांची बेरीज करू। ओके, चला करू बेरीज। आपण बेरीज तर आपला येते कसं आहे, आपण 5 पासून शिकलेलं आहे बघा, 5 आणि 2ची बेरीज किती 7 येते। कोणी छोट्या मुलांना विचारलं तर कळून जाईल तुम्ही तर 10 किलो आहात। आता 12 आणि 9ची बेरीज किती येते 21। आता हे प्लस 3y आणि एक आहे 3x, वरचं 3x आहे खालचं 3y आहे, 3x 3y काय होईल बरं आपलं, नक्कीच कटून जाईल कारण 3x मधून 3y सॉरी हा इथं y आहे चुकून माझ्याकडे एक्स आहे सॉरी, तर 3y आणि 3y या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी मायनस आहे म्हणजे काय होईल कटून जाईल म्हणजे किती येईल 0 येईल, बघायचं काही कामच नाही। चला पुढे काय राहिलं बघा 21। आता या ठिकाणी एक्स सोबत 7 गुणाकार होत आहे, दिसतंय सगळ्यांना समजते, एक्स सोबत 7 हे आपलं कसं आहे गुणाकार होत आहे। ज्यावेळेस याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे शिफ्ट करतो आपण यावेळेस, त्यावेळेस ते कुठे जाईल भाग करा जाईल आणि या ठिकाणी या बॉक्स मध्ये काय 21 येईल, 21 आणि 7चा भागाकार काय होईल बरं 3 होईल, सोपा आहे। मग एक्स बरोबर 3 समीकरण 1 मध्ये आपण किंमत ठेवूया, 1 मध्ये ठेवू शकता 2 मध्ये ठेवू शकता काही अडचण नाही, आपण 1 मध्ये ठेवली, एक समीकरण कसं आपलं बघा 5 आहे, 5 घेतलं गुणिले, आता 5x म्हणजे याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे गुणिले, एक किंमत 3 आहे बघा 3 लिहिली आपण, त्याच्यानंतर पुढे किती आलं बघा 9 आहे, त्याच्यानंतर बघा पुढे 3y बरोबर हे 9 ला 9 तसंच ठेवलं। आता या ठिकाणी बघा 3y बरोबर घेतलं म्हणजे 5 आणि 3चा गुणाकार करून आपण पलीकडे चिन्हाच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे शिफ्ट केले, ज्यावेळेस आपण याचा गुणाकार करू ना बाळा त्यावेळेस 15 होईल आणि 15 हा गुणाकार प्लस साईन मध्ये असेल, प्लस काय नाही काही नसते म्हणजे प्लस साईन असते, सो प्लस साईन मध्ये हा गुणाकार येईल आणि पलीकडे शिफ्ट केल्यानंतर तो काय होईल मायनस मध्ये जाईल, ऑलरेडी तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये मायनस साईन या ठिकाणी दिलेला आहे, तो मायनस 15 आला। सो 3y बरोबर काय होईल बघा, 15 मधून 9 गेले किती राहिले 6 राहिले, पण मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे बाळांनो वजा आहे, सो वजा 6 येईल बघा या ठिकाणी मुलांना।
सो वजा सहा या ठिकाणी वजा सहा घेऊन मी भाग करा तीन आहे, तीन आणि सहाचा भाग करा काय होईल वजा दोन ठीक आहे। तर आपले उकल काय आले बघा एक्स आणि वाय ची उकल आली आपल्याकडे, एक्स ची किंमत आली आपल्याकडे तीन आणि वाय ची किंमत किती आली मुलांनो दोन आहे। बघूया आपण चौकासन लिहायचे तर उकल उकल बरोबर उकल बरोबर काय आलं सांगा मला एक्स कॉमा वाय बरोबर किती तीन कॉमा वजा दोन। बर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे उत्तर आपलं बरोबर आलंय का, तीन आणि दोन ह्या किमती बरोबर आहेत का कसं ओळखावं जर आपण इथे टॅली करूया पडताळा घेऊया। कसा पडताळा घेणार बघा एक्स ची किंमत तीन मानली आहे वायची किंमत आपल्या वजा दोन आली आहे, आपण या दोन्ही समीकरणापैकी एक समीकरण उचलूया। मी पहिलं उचललो बघा पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ हे समीकरण घेतलं मी, हा पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ हे समीकरण घेतलं आणि यामध्ये बघा आपण काय करणार आहोत की एक्स ची जी किंमत आहे ती आपण ठेवूया आणि वायची किंमत आहे ती पण आपण ठेवूया। तर पाच गुणिले एक्स ची किंमत किती आली तीन आली प्लस तीन गुणिले वायची किंमत किती आली बाळांनो वजा दोन आली आहे, सो वजा दोन ठेवतो मी बरोबर नऊ। कधी दोन साईन एकदाच ठेवत असाल ना तुम्ही प्लस मायनस असं किंवा गुणाकार भाकार काही ठेवत असाल तर त्यामध्ये दोन चिन्ह जर एकत्र येत असेल तर त्यासाठी कंस करायचा त्या जेणेकरून ते काय होईल वजा होईल, पाच त्रिक पंधरा येईल आणि तीन आणि दोनचा काय होईल गुणाकार मायनस सहा येईल बरोबर नऊ येईल। सो पंधरा अधिक मायनस काय होईल वजाच होईल, पंधरा वजा सहा बरोबर नऊ आणि तुम्हाला माहित आहे पंधरा वजा सहा बरोबर काय येतं नऊ येतं है ना, पंधरा बरोबर पंधरा वजा सहा बरोबर नऊ येतो ऑब्व्हियसली आपण समजतं ओके। त्याच्यानंतर बघा आता पंधरा आणि सहा सहा वजा नऊ म्हणजे नऊ बरोबर नऊ म्हणजे दोन्ही किमती बरोबर आहे, याचा अर्थ आपण जे आता उकल काढले एक्स आणि वाय जे आहे ते बरोबर आपल्या या ठिकाणी आपण जे किमती काढल्या तीन आणि वजा दोन त्या काय आपल्या बरोबर आहे ठीक आहे। चला तुम्ही काय करायचे स्क्रीनशॉट काढा एक एक से दहा सेकंद मी थांबेन स्क्रीनशॉट काढा लगेच आपण पुढचं घेऊया ठीक आहे। चला पुढे बघूया आपण आता आता आपण बघूया यामधलं प्रॅक्टिस सेट एक पॉइंट एक मधलं दुसरा प्रश्न काय करा बघूया ठीक आहे। चला हा तर दुसरा प्रश्न दिलाय बघा आपल्याकडे हेडिंग आहे पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा त्यामध्ये पहिलं गणित दिले आपल्याला त्यांनी बघा दुसऱ्या प्रश्नामधलं पहिलं गणित ठीक आहे। तीन ए अधिक पाच बी मी जरा प्रश्न लिहितो तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस त्याच्यानंतर कॉमा दुसरं समीकरण दिलंय आपल्याकडे ए प्लस पाच बी बरोबर पाच। चला बघूया आपण काय आहे आता तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए प्लस पाच बी बरोबर बावीस पहिलं काम काय करायचं आपण पहिलं काम करायचं आपण काय की या ठिकाणी अगोदर पहिल्या सूत्रात आपण काम करायचे की या दोन्ही समीकरणाला फक्त नाव द्यायचे मी देईन बघा बघा पहिलं तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस याला आपण इक्वेशन नंबर एक देऊया इक्वेशन नंबर आपण एक दिले। दुसरं बघा ए प्लस पाच बी बरोबर बावीस याला आपण देऊया इक्वेशन नंबर दोन पहिलं हे काम करायचं आहे। त्याच्यानंतर बघा दुसरं काय करताल तुम्ही की आता तुम्ही जर ऑब्झर्व केला पहिलं काम केलं आपण समीकरण एक समीकरण दोन देणं काय अडचण नाही आपण काय कोणती पद्धत शिकतोय सध्या समीकरणामधील कुठल्याही एका पदाचा लोप करून आपण हे करतो ओके। आता जरा ऑब्झर्व करा समीकरणाला इथे तीन ए आहे आणि पाच बी बरोबर सव्वीस आहे या ठिकाणी ए प्लस पाच बी बरोबर बावीस आहे सेम सेम कोणतं दिसायला रे पद बाळांनो पाच बी आणि पाच बी आहे सेम सेम आहे ओके। आता तुम्हाला ह्याच्या मागच्या गंधात मी रूल सांगला होता दोन्ही प्लस प्लस आहेत बघा ह्याच्यामध्ये प्लस आहे ह्याच्यामध्ये प्लस आहे मग प्लस प्लस साईन असताना तुम्हाला काय सांगितलंय जर समजा दोन्ही प्लस प्लस येत असतील आणि सारखे पद असतील तर त्यांची वजाबाकी करायची स्पष्ट मध्ये वजाबाकी करायची दोन्ही वजा वजा चिन्ह असेल तरीही त्यांची वजाबाकी करा आणि दोन्हीपैकी एक चिन्ह जर समजा बेरीज असेल तर मात्र आपण त्याची एक बेरीज आणि वजा असेल तर मात्र बेरीज करू इथं दोन्ही चिन्ह बेरीज आहेत म्हणून आपण असं घेऊया समीकरण एक व दोन ची वजाबाकी करून वजाबाकी करून ठीक आहे। चला बघा या ठिकाणी तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस वजा करतो मी
ए प्लस पांच बी बरोबर बावीस। आता यामध्ये अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला, ज्या ज्या वेळेस तुम्ही वजाबाकी करता ना बाळांनो, त्यावेळेस खालचं जे इक्वेशन तुम्ही घेणार आहात त्याचे साईन किंवा चिन्ह बदल करायचे। म्हणजे जर समजा त्याचं साईन पहिलं प्लस असेल तर आता काय घेणार आपण, मायनस घेणार, इथे मी प्लस आहे इथे मायनस, काय नसते म्हणजे प्लस असते बाळांनो, काही जर चिन्ह आपल्या दिसत नसेल तर 100% ते काय असतं प्लस असते, इथे काय नाही म्हणजे प्लस आहे, म्हणून मी काय केलं मायनस केलं, या ठिकाणी मी मायनस आणि या ठिकाणी सुद्धा काय होईल मायनस होईल। आता ज्यावेळेस तुम्ही मायनस मायनस घेताना इथले जे साईन याचे पूर्वीचे होते, म्हणजे इथे प्लस होते इथे प्लस होते इथे प्लस होते, ते आपण विसरून जायचे, ते त्याचे साईन आता नाही येत। आता साईन कोणते आहे त्याचे, याचं साईन मायनस आहे, बीचं साईन पाच, बीचं साईन मायनस आहे, आणि बावीस सुद्धा वजा आहे प्लस नाहीये। आता ते पहिलेचे साईन विसरून जायचे, चला करूया वजा बघी, तीन ए हे प्लस आहे आणि हे काही मायनस आहे, एक मायनस एक प्लस आहे म्हणजे वजाबाकी होते नक्कीच, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं, आपण रूल शिकलं आठवीने गेला। सो तीन ए मधून ए गेलं किती राहिलं, दोन ए राहिलं, कसलं प्लस मध्येच राहिलं दोन ए ना, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे। पाच बी प्लस आहे आणि पाच बी मायनस आहे, कटलं हे झिरो झालं, ओके। आता सव्वीसचं प्लस आहे, बावीसचं मायनस आहे, हा मायनस, कारण वरी प्लस आहे साहेब, पण ते आपण घ्यायचं नाही, आपण सांगितले सोडून द्या म्हणून। सो सव्वीस मधून बावीस गेले किती राहतील, हे वजा चिन्ह बावीसला ऍड करायचं आहे आपल्याला, किती राहतील चार राहतील, ठीक आहे, म्हणून या ठिकाणी ए बरोबर चार आणि गुणाकार दोन कुठे जाईल भाकर जाईल चार, तर ए ची किंमत किती निघाली बाळांनो, दोन निघाली, दोन ए ची किंमत आपल्या या ठिकाणी दोन निघाली। आता कोणी समीकरणामध्ये ठेवा, हा कोणी समीकरणामध्ये ठेवा, काय फरक पडत नाही। सो ए बरोबर दोन ही किंमत, ही किंमत समीकरण कशा ठेवू आपण बघा, एक मध्ये ठेवून, कोणी ठेवा एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा काही फरक पडत नाही, ओके। एक समीकरण काय आपल्या एवढं हे आहे, तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस, ठीक आहे, सो तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस, सो तीन ला तीन ठेवलं, ए ची किंमत किती आहे दोन आहे, प्लस पाच बी बरोबर किती सव्वीस, तीन गुणिले दोन पाच बी आणि सव्वीस, मला वाटतं तुम्हाला दिसत नाहीये, आपण जरा से वर घेऊया हा पार्ट, तुम्हाला आय थिंक बोर्डावर दिसत नाहीये, हो हा बी दिसत नाही, मी काय करतो का या साईडला घेतो इकडे घेतो, हा बघा ए बरोबर दोन ही समीकरण किंमत एक मध्ये ठेवून, एक समीकरण का ही आहे इथं लिहितो मी दिसेल तुम्हाला, तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस, ठीक आहे, या ठिकाणी बघा ए ची किंमत दोन आपण इथे ठेवूया, तीन गुणिले ए ची किंमत दोन अधिक पाच बी बरोबर किती सव्वीस, तीन आणि दोन चा गुणाकार तीन दोन सहा, पाच बी ला पाच बी परत सव्वीस, ठीक आहे। आता पाच बी ची किंमत काढायचं आहे, पाच बी बरोबर सव्वीस आणि इकडचं सहा परिकड जाऊन काय होईल मायनस मध्ये जाईल, मायनस सव्वीस, सो पाच बी बरोबर किती वीस राहील, म्हणून बी बरोबर किती राहील वीस भागिले पाच, याचा अर्थ बी बरोबर किती होईल चार, म्हणजे ए ची किंमत आपल्या किती आली मुलांनो, ए ची किंमत आली दोन आणि बी ची किंमत किती आली चार, हे दोन आले, म्हणजे आपली उकल काय आली, एक्स कॉमा वाय किती आली बरं दोन कॉमा चार, जर तुम्ही याच्यात किंमत ठेवला तर येऊन जाईल बघा, हा हे बघा ती याच्या ठिकाणी किती ठेवणार आपण दोन ठेवणार, हे बघा दोन ठेवलं तीन दोन सहा होईल, हा त्याच्यानंतर बीच्या ठिकाणी आपण किती ठेवणार चार ठेवणार, पाऊनचे वीस होईल, वीस आणि सहा किती होतात बाळानो सव्वीस होतात, बरोबर उत्तर आहे। इथेही बघा चेक करा याची किंमत परत किती आहे दोन अधिक बीच्या ठिकाणी काय ठेवायचं चार पाऊनचे वीस, वीस आणि दोन किती बावीस, ठीक आहे। तर तुम्ही काय करा, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट घ्या, पाच सेकंद मी थांबेल, ठीक आहे, व्हिडिओ जर चालू असेल तर त्याला स्टॉप करा आणि स्क्रीनशॉट घ्या आणि मग आपण पुढचं बघू बघा, हा चला दोन गणित झाले आपले, आपण तिसरं गणित करू, क्वेश्चन पहिला झाला, पहिल्यामध्ये आपण काय बघितलं बघा दुसरं बघितलं, पहिला क्वेश्चन झाला पहिल्यामध्ये, पहिलं ऍक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन होता आपण तो बघितला, त्याच्यानंतर आपण बघितला दुसरा क्वेश्चन, दुसऱ्यामधला पहिला बघितला, दुसऱ्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये म्हणजेच आपल्या बुकमध्ये जवळपास बघा त्यांनी सहा सहा सात हो आठ गणितं दिले, क्वेश्चन दुसऱ्यामध्ये आठ आहेत, पहिल्यामध्ये एकच होते, दुसऱ्यामध्ये त्याचे सब क्वेश्चन दिलेत आपला, त्यापैकी आपला एक झालेला आहे। चला आपण आता काय करूया, आपण दुसरा प्रश्न बघूया, दुसरा क्वेश्चन काय दिला आहे बघा, चला एक्स प्लस सात वाय, दुसरा क्वेश्चन आपल्या या ठिकाणी दिला आहे तो एक्स, मी इथून लिहितो जेणेकरून तुम्हाला पलीकडे दिसेल ना, एक्स प्लस सात वाय बरोबर क्वेश्चन दिला आहे बघा आपल्याला काय, त्यांनी दहा
एक्स वजा दोन वाय बरोबर सात, एक्स वजा दोन वाय बरोबर सात हा प्रश्न दिलाय. चला अगोदर काय करायचं तुम्हाला, ह्या दोन्ही समीकरणाला फक्त अगोदर नाव द्यायचे. आपण देऊया नाव एक्स प्लस सात वाय बरोबर दहा, त्याला इक्वेशन नंबर आपण एक देऊया. त्याच्यानंतर बघा तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात, त्याला इक्वेशन नंबर दोन देऊया. हे पहिलं काम आहे. दुसरं काम काय आहे आपलं, सारखे पद आहेत का शोधणे. बघूया चला बघा, हे पहिल्यामध्ये एक्स आहे, खालच्या तीन एक्स आहे, सारखं नाही आहे. दुपहिल्यामध्ये सात वाय आहे, दुसऱ्या दोन वाय आहे, ते बी सारखं नाही आहे. दोन्ही पद आपले सारखे नाही आहेत. मग आता काय करायचं बघा, यासाठी अगोदर आपण यांना सारखं बनवण्याचा प्रयत्न करायचा. मग आता एक्सचा विचार केला तर खालचा तीन एक्स आहे. समजा मला ह्या एक्सला तीन बरोबर आणायचंय तर काय करू बाळांनो, या वरच्या समीकरणाला तीन न जर मी गुण समजा, इथं 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 सगळीकडेच गुणावं लागतं, आपला सर्व टर्मला गुणावं लागतं. जर तीनला गुणलं तर आपण काय होईल बरं, तीन एक्स होईल नक्कीच. आणि या ठिकाणी मग बाकी जे बी चेंज होत किंवा बदल होते ते होऊ द्यात, आपला काही फरक पडत नाही. आपला फक्त ह्याशी संबंध आहे की मला काही करून जसं तीन एक्स आहे खालचं तसं वरचं मी तीन एक्स आणायचं, ठीक आहे. तर मी काय करतो बघा, त्याला गुणतो. चला बघूया आपण, इथं लिहूया आपण समीकरण एक ला तीन ने गुण, ठीक आहे. समीकरण एक ला आपण तीन ने गुणणार आहोत. काय होईल गुणल्यानंतर, समीकरण एक ला ह्या पदाला ह्या पदाला ह्या तिघांना गुणायचा, ह्याला गुणल्यानंतर काय होईल बाळांनो, तीन एक्स होईल. ह्याला गुणल्यावर काय होतं बरं मुलांनो, सात आहे, सात तरी किती होईल मला सांगा मुलांनो, एकवीस होईल, एकवीस वाय. आणि ह्याला गुणल्यानंतर किती होईल बरं, तीस. ह्याला समीकरण नंबर आपण काय देऊया, तीन नंबर देऊ. आता आपल्याला जे पाहिजे ते मिळाले, म्हणजे या दोन समीकरणामध्ये समीकरण एक सॉरी समीकरण दोन आणि समीकरण तीन मध्ये आपला एक्स आणि एक्स कसं मिळाले बरं, सेम मिळाले. या ठिकाणी दोन वाय आहे, वायचा आपला काय लोप करायचा नाही, आपला एक्सचा लोप करायचा, एक्सचा लोप करण्यासाठी आपण हे सगळं काम करतो, ठीक आहे. चला आता समीकरण तीन मोठा आहे, समीकरण दोन छोटा आहे. सो आता आपण काय करूया, समीकरण तीन मधून दोन वजा करू. आता वजा आपलं बेरीज करू. या ठिकाणी बघा बेरीज काय करायची, परत तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी मी प्लस चिन्ह आहे, या ठिकाणी मी प्लस आहे, दोन प्लस प्लस आहेत, म्हणजे तुम्ही काय करणार आहात, बेरीज करणार आहात, हा ना. मग या ठिकाणी आपण असं लिहूया समीकरण, समीकरण तीन तीन मधून सॉरी हा, या ठिकाणी बघा दोन्ही बेरीज बेरीज आहेत, त्यामुळे वजाबाकी करायचं. मी आता बेरीज म्हणून वाटतं चुकून, सॉरी. तर समीकरण तीन मधून आपण दोनला वजा करू. आता तीन मधूनच काय वजा करायचं, तर आपला थोडस अंक सोपे जातील. बाकी तुम्ही एक मधून दोन तीन बी वजा केला, दोन मधून तीन बी वजा केला तरी चालते बरं. मायनस मायनस थोडस तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. मग कन्फ्युजन आपण कमी करण्यासाठी कधी नेहमी काय करायचं, जो मोठा अंक आहे, मोठे मोठे आकडे आहेत, त्याच्यामधूनच छोटे आकडे आपण काय करायचे, वजा करायचे. हे बघा मोठे आकडे कोणते आहेत, या ठिकाणी बघा तीन एक्स तर सेम आहे, एकवीस पेक्षा दोन छोटा आहे आपल्याला कळते, आणि तीस पेक्षा दहा छोटा आहे. त्यामुळे आपण मोठ्यामधून आपण काय करूया, छोटं वजा करूया, म्हणजे थोडं सोपं जाईल. असं छोट्यामधून मोठं वजा केलं तरी येतं उत्तर, येत नाही असं म्हणत नाही मी, येतं नक्की येतं. पण आपण मोठ्यामधून छोटं वजा करूया, जेणेकरून कन्फ्युजन थोडस कमी होऊ शकतं. सो आपण समीकरण तीन मधून दोन वजा करू. वजाबाकी काय करायची, कारण दोघांचे चिन्ह कसे सारखे प्लस प्लस आहे. करूया आपण बघा, अगोदर हे घेऊया आपण समीकरण तीन, तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस, आणि वजा वरचं काय येईल, तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा. आता तुम्हाला मी सांगितलं, जर वजा करत असाल तर तुम्ही काय करणार, त्याचे साईन बदलणार, खालच्या समीकरणाचे साईन बदलणार. खालच्या समीकरणाचे साईन काय काय, तिथे प्लस आहे, हे मायनस होईल, इथे मायनस आहे, प्लस होईल, आणि इथे या ठिकाणी काय होईल, मायनस होईल. ओके बदलले साईन आपण. बघा तीन मधून तीन काय होईल, हे झिरो राहील. एकवीस आणि प्लस, हे प्लस आहे बघा बाळांनो, हे प्लस आहे, प्लस तर ध्यान ठेवा, हे वजा ऐकलं काही देणे नाही आपला. आपण ज्यावेळेस साईन बदललो ना, आपला आपला खालचा विचार करायचा, साईन जे आहे तेच पकडायचे आपण. सो एकवीस आणि दोन किती होतील मला सांगा, तेवीस वाय होतील, ते बी प्लस मध्ये. तीस मधून हे बघा, हे वजा पकडा, तीस मधून सात गेले तेवीस राहील, हा. तीस मधून सात गेल्यावर किती राहतील, तेवीस, हा दिसतं तुम्हाला. ओके आता पुढे बघा, याच्यानंतर आता वायची किंमत कशी निघेल बरं बाळांनो, वाय बरोबर हे पलीकडे तेवीस तसंच आहे. आता या ठिकाणी तेवीस कसं आहे, तुमचं गुणाकार आहे, सो तिकडे जाऊन कुठे जाईल, भागाकार जाईल, म्हणजेच वाय बरोबर किती मिळालं मला, एक मिळालं. आता वाय बरोबर एक मिळालं, ह्याची किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवूया. सो वाय बरोबर एक ही किंमत, ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवू बरं, चल एक मध्ये ठेवतो, एक मध्ये ठेवू.
तुम्ही दोन मध्ये ठेवला तरी काय फरक पडत नाही, तीन मध्ये ठेवला तरी काय फरक पडत नाही, सगळ्यामध्ये सेमच किंमत येणार. तो काय समीकरण एक आपले इथं आहे इथं, सो घेऊ आपण एक्स अधिक एक्स अधिक सात वाय बरोबर दहा. आपण वाय ची किंमत काढली फक्त, वाय ची किंमत आपल्याला किती मिळाली, एक मिळाली. बघा काय आहे, एक्स अधिक सात गुणिले वाय ची किंमत एक आहे बरोबर दहा. सो एक्स अधिक सात बरोबर दहा, म्हणून एक्स बरोबर दहा. काय सात प्लस आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल मायनस सात होईल, म्हणून एक्स बरोबर किती आलं, तीन आलं. तर दोन किमती मिळाल्या बाळांनो, आपल्या एक्सची किंमत मिळाली आपल्याला तीन, आणि वायची किंमत किती मिळाली बाळांनो, एक मिळाला. म्हणून इथं लिहायचं उकल किती आहे आपली, उकल एक्स कॉमा वाय बरोबर किती बाळांनो, तीन कॉमा एक. टाकून बघा किंमत येऊन जाईल तुम्हाला. पुढे समीकरण टाका तुम्ही, चौघा ह्या समीकरण टाक तुम्ही, ह्याच्यात काढलो आपण, ह्याच्यात टाकतो ह्याच्यात. एक्सची किंमत किती मिळाली बाळांनो, तीन, तीन तरी किती झालं, नऊ झालं. या ठिकाणी दोन, वायची किंमत किती, एक आहे, म्हणजे हे दोन झालं. नऊ मधून दोन गेले किती राहिले, सात राहिले नक्की. म्हणजे या ठिकाणी आपली किंमत बरोबर आहे, जो आपण दोन किमती काढल्यात उकल एक्स आणि वायच्या किमती एक आणि तीन आपण बरोबर काढलेली आहे. ठीक आहे, चल तर आपण आज आपण इथंच थांबूया. बाकीचे जे गणित आहे तीन, आपण यामध्ये प्रॅक्टिस 1.1 मध्ये आपण तीन घेतलेत, बाकीचे सात ते आठ गणित आहेत, अजून सहा गणित शिल्लक आहेत. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सहा गणित क्लिअर कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जर हा समजत असेल, जी मी माझी पद्धत आहे किंवा ही जी मेथड आहे, जर तुम्हाला समजत असेल बाळानंतर नक्कीच तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर जे तुमचे मित्र आहेत वगैरे त्यांना थोडंसं शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जर समजत असेल तर तुमच्यासारखे जे मित्र असतील त्यांनाही काही समजेल. एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवतोय, येणारे आपले पुढचे सगळेच्या सगळे ह्यावरचे लेक्चर जे असतील अशाच पद्धतीने एकदम फ्रीली. गणित हा खूप खूप सोपा विषय आहे, फक्त एक वेळेस आपला जर ट्रिक समजली तर नक्की समजून जाईल, काही आवड यामध्ये नाही आहे. तर तुम्ही आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा, आणि तुमच्या तर फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीनं आपला जो काही महाराष्ट्र बोर्डाचा सिलेबस दहावीचा आला आहे तो समजेल. ठीक आहे, धन्यवाद.